त्याचबरोबर सर MSCB कडे काय प्रोसेस असते एक थोडंसं आपण काही वेळेला सिस्टम बसवतानाही लोडचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. तुम्ही जर ते लोडचं कॅल्क्युलेशन केलं 1 kW साठी सर किती युनिट जनरेट होतात किती खर्च येतो, बरोबर 2 kW साठी किती युनिट जनरेट होतात किती खर्च येतो असं आम्हाला 4 ते 5 kW पर्यंत सांगा. सोलर सिस्टीम बसवायची म्हटलं आणि जर यूट्यूबवर तुम्ही त्याची माहिती सर्च करायला गेले तर भरपूर मुलाखती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील, काही कंपन्यांचे व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील, पण त्याच्यामध्ये सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटणार नाही. बऱ्याच वेळा सोलर सिस्टीम घ्यायची म्हटले तर बरेच प्रश्न पडतात, अर्थात मग त्यामुळेच आज व्हिडिओ आम्ही डिटेल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अनुभवी लूम सोलर कंपनीच्या डीलरची एक मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांना लूम सोलर बसवताना अगदी बेसिक A to Z प्रश्न आम्ही त्यांना विचारलेले आहेत. प्रश्न असे आहेत की सोलर सिस्टीम जर तुमच्या घराला बसवायची तर किती किलोवॅटची बसवणं आवश्यक असतं, 1 kW ची सोलर सिस्टीम आहे तर तिच्यातून दररोज किती युनिट तयार होतात, बसवायला जर आपल्याकडे स्वतंत्र घर नसेल तर फ्लॅटवर आपण बसू शकतो का, सोलर सिस्टीम बसवायला किती जागा आवश्यक असते म्हणजे आपल्या छतावर किती स्क्वेअर फूट जागा त्या ठिकाणी आवश्यक असते, त्याचबरोबर इलेक्ट्रिक बाईक जर आपल्याकडे असेल तर ती चार्ज जर झाली तर ती किती युनिट लागतात किंवा चार्ज होऊ शकते का, आम्ही जर गॅसला पर्याय म्हणून इंडक्शन कुकर जर वापरायला लागलो तर ते चालू शकतं का, EC त्याच्यावर चालू शकतो का. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की बसवण्यासाठी MSCB कडे काय प्रोसेस आहे, MSCB जे आपण जनरेशन करतो जे युनिट आपण तयार करतो जास्तीचे तर त्याचे MSCB आपल्याला पैसे देते का आपलं बिल झिरो होतं, नेट मीटरिंग प्रोसेस कशी असते आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा प्रश्न की 2023 नुसार किती खर्च याला लागतो, 1 kW ला किती खर्च, 2 kW, 3 kW, 4-5 kW किती, ऑनग्रीडला किती, ऑफग्रीडला किती, तर अशी डिटेल माहिती आम्ही सांगणार आहोत. मित्रांनो, सोलरच्या बाबतीत यूट्यूबवर इतका माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कुठेही बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी नवीन सोलर सिस्टीम बसवायची तर ती त्यांनी किती किलोवॅटची बसवायला पाहिजे हे काय होऊन ठरवता तुम्ही, त्याचा लोड कॅल्क्युलेट करता की कसं काय? व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण लूम सोलर कंपनीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. लूम सोलर ही भारतीय कंपनी आहे. भारतातील हरियाणा राज्यात 2018 साली या कंपनीची सुरुवात झाली होती. ही कंपनी मुख्यत्वाने सौर पॅनल तसेच लिथियम बॅटरी बनवते. या कंपनीची सर्व उत्पादने अतिशय माफक दरात गिरायकांना उपलब्ध होऊन अतिशय जास्त काळ टिकणार आहेत. बरोबर नाही, त्याचा ऑनग्रीड सिस्टमला आपण कॅल्क्युलेट करतो त्यांचं लाईट बिल, कारण की लाईट बिलावर त्यांचं मंथली जनरेशन युनिट दिलेलं असतं की यांचा महिन्याला किती युनिटचा वापर केला जातो. आता सपोज एखाद्या कस्टमरचा वापर जर 100 युनिट असेल किंवा 150 युनिट असेल तर त्यांना मॅक्झिमम फक्त 2 kW पर्यंतची आवश्यकता असते, कारण की 1 kW ला आपल्याला मॅक्झिमम 4 ते 5 युनिट तयार होतात. 2 kW च्या युनिटला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 10 युनिट किंवा 9 युनिट असं महिन्याला मॅक्झिमम आपले 300 युनिटपर्यंत तयार होतात 30 दिवसासाठी. म्हणजे मग साधारणपणे आता आपण बिलामध्ये बी बघू शकता, इथं बिल आम्ही दाखवत आहोत तुम्हाला की इथे तुमचे महिन्याचे मंथली युनिट्स त्या ठिकाणी लिहिले असतात. तर आता ते प्रत्येक वेळेस चेंज होतात, उन्हाळ्यात जास्त लागतात, हिवाळ्यात कमी वगैरे, तर त्याचा एक ॲव्हरेज आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. किंवा ॲव्हरेज न करता ज्या काळात जास्त यूज होतो म्हणजे उन्हाळ्यातले मॅक्सिममधलं मॅक्सिमम धरायला पाहिजे, त्याला तुम्ही जवळपास डिवाइड केलं पाहिजे 30 दिवसाने, तुमचं डेली युनिट येईल किती येतं आणि त्या त्या युनिट तयार करू शकणारे कॅपॅसिटीचं तुम्ही हे सोलर पॅनल बसवलं पाहिजे. अच्छा, मग जसं मग आता मग 1 kW मधून किती जनरेशन होतं सर? 1 kW ला मॅक्झिमम 4 ते 5 युनिट तयार होतं, 2 kW ला 10 युनिट आणि 3 kW ला 15 युनिट. आणि याच्या पण याची कॅपॅसिटी असते की जसं तुमचं सोलर जेवढं जास्त रेडिएशन पडेल, सोलरचे किरण जेवढे पॅनलवर पडतील तेवढं जास्त जनरेशन आहे. हिवाळा म्हटलं तर थोडं कमी असतं, उन्हाळा म्हटलं तर सर्वात जास्त असतं, पावसाळा म्हटलं तर खूपच कमी असतं, त्याच्यानुसार हे जनरेशन होतं. आता अजून एक असा प्रश्न येतो सर की बऱ्याच वेळात आपण जे काय सगळे व्हिडिओज केले किंवा जे बाप मुलाखती घेतले तर त्यांचं स्वतःचं घर होतं असं सेपरेट, म्हणजे बंगलो म्हणा किंवा स्वतःचं सेपरेट घर होतं. बरोबर. आता जी लोक फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात जिथं शेअर्ड रूप असतं बघा, म्हणजे शेअरिंगमध्ये सगळं टॉप असतो, तर त्या केसमध्ये आपण बसू शकतो का बाप? आपण सपोज सोसायटी असेल किंवा त्यांचं पूर्ण फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांना अगोदर त्यांच्या जे डायरेक्टर बॉडी असते सोसायटीची त्यांच्याशी डिस्कशन करूनच आपण त्या गोष्टीनंतर बसवू शकतो, कारण की फ्लॅटमधलं म्हणजे स्वतःची जागा नसते ग्राउंड लेवलला, कारण की ओव्हरऑल सिस्टम ओव्हरऑल फ्लॅटमध्ये एक पूर्ण जागेवर ते बनवलेलं असतं, म्हणून जिथे सोसायटी चेअरमन असतील किंवा त्यांचे सोसायटी डायरेक्टर असतील त्यांच्याशी पूर्ण विचारविनिमय करूनच तुम्ही त्याच्यावर सोलर बसवू शकता. सर आता 1 kW चा सोलर सिस्टीमचं हे तर त्याला किती जागा लागते बघ साधारणपणे? साधारण जर बघितलं 1 kW ला मॅक्झिमम तुम्हाला 100 स्क्वेअर फूटची जागा लागते 1 kW बसवण्यासाठी. अच्छा,
दोन किलोवॅटला 200 स्क्वेअर फूट म्हणजे पर किलोवॅट 100 स्क्वेअर फूट इतकी रूप टॉपला त्या ठिकाणी जागा तुम्हाला आवश्यक आहे. अच्छा, तर मग यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की तुमच्या रूपला किती जागा आहे, भले तुम्ही शेअरिंग रूपमध्ये राहताय किंवा रो बंगलो मध्ये राहतात. आता सर, यातली कमीत कमी म्हणजे 1 किलोवॅटची असते. आता 1 किलोवॅटवर जर सपोज काही लोक आता इलेक्ट्रॉनिक बाईक जर घेतली तर ती त्या ठिकाणी चालू शकते का, याच्यावर चार्ज होऊ शकते का? हो, आता 1 किलोवॅट जरी म्हटलं तरी तुमच्या मॅक्झिमम महिन्याला 300 युनिट होऊन जातात. बरोबर. आता तुम्हाला चार्जिंग करायचं म्हटलं एक बाईक तर मॅक्झिमम 2 ते 3 तास तुम्हाला बॅटरी चार्ज करण्यासाठी लागतं. म्हणजे जवळपास तुमचं बॅटरी चार्ज करायची असेल इलेक्ट्रिक व्हेकलची तिला मॅक्झिमम 1200 ते 1500 वॅटपर्यंतचा लोड आवश्यक असतो. म्हणजे 1000 वॅट म्हणजे 1 युनिट म्हणजे तुमचं मॅक्झिमम 3 तासामध्ये मॅक्झिमम तुमचे 4 ते 5 युनिट तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करण्यासाठी लागते 1 किलोवॅट. अच्छा, मग 1 किलोवॅटची ऑन ग्रीड जर असेल तर त्या केसमध्ये चार्जिंग होऊ शकते फक्त MSEBची लाईट त्यावेळेस यूज व्हायला. अच्छा, जे काही इंडक्शन्स आहेत किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन्स आहेत, बरोबर, तर हे आपण जसं गॅसला पर्याय म्हणून याच्यामध्ये यूज करू शकतो का? त्याने सेव्हिंग जास्त होऊ शकते, ते यूज केलं तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का याचं कॅल्क्युलेशन? कारण की गॅस गिझर झालं, तुमचं इंडक्शन कुकर झालं, तुमचं AC झालं, हे हेवी अप्लायन्सेस आहे म्हणजे यांना युनिट जास्त लागतं. म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा त्यांचा स्टार्टिंग पॉईंट जो असतो तो जास्त असतो. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही AC असेल 1750 वॅट 2000 वॅटपर्यंतचं कन्झम्पशन असतं. म्हणून आपण काही वेळेला सिस्टम बसवतानाही लोडचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. तुम्ही जर ते लोडचं कॅल्क्युलेशन केलं नाही तर त्या सिस्टमनुसार तुम्ही जर बसवलं नाही तर काही वेळेला घरातले इक्विपमेंट किंवा वायर वगैरे सिस्टम असेल त्याला अप्लायन्सेसला इफेक्टिव्ह म्हणजे हे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून तुम्ही लोडचंही कॅल्क्युलेशन करा, लाईट बिलाचंही कॅल्क्युलेशन बघा, त्याच्यानंतरच तुम्ही सोलर सिस्टम बसवण्याकडे कल द्या. त्याचबरोबर सर, MSEBकडे काय प्रोसेस असते एक थोडंसं आपण मग सर या बॅलन्स असलेल्या युनिटचं, कारण की ते कमी यूज करतात, 10, 11, 15 होतात जमा, कमी यूज करतात ते मुळातच काळजीपूर्वक लाईट यूज करतात. बरोबर. तर मग उरलेल्या मीटरचं काय होतं, उरलेल्या युनिटचं काय होतं, त्याचे आपल्याला पैसे भेटतात का, भेटले तर ते कधी भेटतात का, भेटतच नाही, त्याविषयी माहिती सांगा. तर आता ॲक्च्युली कस्टमरचं 3 किलोवॅटची सिस्टम बसवली आहे. आता त्यांचा वापर जर 300 किंवा 250 युनिट असेल आणि जे उरलेले युनिट असतात 100-150 युनिट ते काय होतात की एक्सपोर्ट होतात. म्हणजे MSEB त्याचा वापर करून घेतं. फक्त MSEBच्या त्याच्या बदल्यात आपल्याला अमाऊंट न देता ते फक्त बिलामध्ये ॲडजस्टमेंट करून देतात. त्याच्यासाठी आपण नेट मीटरिंग अरेंजमेंट सिस्टम केलेली असते. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट हे दोघं सिस्टम दिसतात. एक्सपोर्ट म्हणजे आपण जे सोलरपासून जनरेशन करतो ते आपण एक्सपोर्ट करतो MSEBला, आणि इम्पोर्ट म्हणजे आता दिवसा आपण सोलर जनरेशन केल्यानंतर रात्रीचा वापर तर आपण MSEBच्या लाईटवरच करतो. तर जो इम्पोर्ट केलेले युनिट असतात ते आपण MSEBकडून वापर करतो. मग या दोघांचं कॅल्क्युलेशन करून आपलं नेट मीटरिंग अरेंजमेंट केलेली असते आणि त्याच्यानुसारच आपलं लाईट बिल हे जे येतं महिन्याला ते त्या नेट मीटरिंग अरेंजमेंटनुसार आणि ॲडजस्टमेंट करूनच बिल येतं. तर सर, एका आम्हाला एक 1 किलोवॅट 2 किलोवॅट 3 4 5 असं एक साधारणपणे एक जर ॲव्हरेज जरी सांगितलं तुम्ही साधारणपणे तर त्यात आपण 10-1% प्लस मायनस त्या ठिकाणी धरून चालायचं आहे. 2023 लागले, बरेचसे टॅक्सेस वाढलेले आहेत. आता फायदे तर तुम्हाला सोलरचे सर्व माहितीच आहे, पण आता प्राइसेसचा थोडासा जर अंदाज घ्यायचा म्हटलं तर सर आपल्याला सांगतील आता 1 किलोवॅटसाठी सर किती युनिट जनरेट होतात, किती खर्च येतो. 2 किलोवॅटसाठी किती युनिट जनरेट होतात, किती खर्च येतो, असं आम्हाला 4 ते 5 किलोवॅटपर्यंत सांगा सर. तर 1 किलोवॅटसाठी जर आपण जनरेशन म्हटलं तर 4 ते 5 युनिट तयार होतात. आणि आत्ताच्या व्हॅल्युएशननुसार 2022 किंवा 2021 तुलनेने तर आता थोडे सोलरचे रेट वाढलेले आहेत. तर आता जवळपास 65 ते 70 हजार रुपये पर किलोवॅटने आपण सिस्टम देतो ऑन ग्रीड सिस्टम. त्याच्यामधून तुम्हाला 4 ते 5 युनिट पर डेला तयार होतात. म्हणजे महिन्याला तुमचे 5-15 म्हणजे 150 युनिट तयार होतात तुमचे 1 किलोवॅटला. जसं 1 किलोवॅट ते 3 किलोवॅटपर्यंत तुमचा रेट फिक्स असतो 65-70, 3 किलोवॅटनंतर तुमचा किलोवॅट जर वाढत गेलं तर तुमचा रेट पण कमी होत जातो. त्याच्यानुसार मग आपल्याला ती सिस्टम आपण बसवू शकतो. MSEBला अगोदर तुम्हाला सर्वात प्रथम जो लाईट बिलाचा मंजूर भार असतो तो चेक करून घ्यावा लागतो. आता सपोज तुमचा मंजूर भार 0.5 किलोवॅट असेल तर तुम्हाला 3 किलोवॅटची सिस्टम बसवायची असेल तर अगोदर आपल्याला तो मंजूर भार वाढवून घेणं आवश्यकतेचं असतं. कारण की त्याच्याशिवाय आपल्याला MSEB परमिशन देत नाही. तुम्ही 3 किलोवॅट मंजूर भार केल्यानंतरच सोलर ॲप्लिकेशन तुम्ही पोर्टलला ॲप्लिकेशन करू शकता, प्रोसेस करू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला MSEB डिव्हिजनला जाऊन ते काही डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते. पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला त्याची परमिशन भेटते.
तरच तुम्ही त्याच्यानंतर घरावरती तुम्ही सोलर रूफटॉप बसवू शकता. ठीक आहे. तर जसं किंमत किंवा खर्च ह्या गोष्टीबरोबरच बऱ्याचशा अडचणी प्रेक्षकांना असतात आणि कमेंटच्या माध्यमातून ते आम्हाला विचारत असतात. पण पंकज सर नेहमी आपल्या चॅनलबरोबर कायम कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर तुम्ही त्यांनाही कॉल करू शकता. तुम्हाला व्हिडिओवर त्यांचा नंबर दिसत असेल, त्यांचा पत्ताही आम्ही व्हिडिओखाली स्क्रोल होताना दिसत असेल, तर त्यावर नक्कीच त्यांना कॉल करून तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्याविषयी माहिती घेऊ शकता, इन्स्टॉलेशन संबंधी तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. सर धन्यवाद सर, भरपूर व्हॅल्युएबल माहिती तुम्ही दिली. आभारी आहोत सर.